आता बातमी येते उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरातून। रक्तदान करणं ही सामाजिक बांधिलकी। रक्तदान शिबिर भरून रक्तदात्यांना रक्तदान करण्यास प्रेरित करणं हा सामाजिक उपक्रम। पण उमरगा शहरात यमराज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अशोक मम्माळे यांनी राज्यात रक्ताचा तुटवडा दूर करण्याहेतू राबविलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यासाठी अक्षरशः युवकांच्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळाल्या। यमराज ग्रुपच्या वतीने रेकॉर्ड ब्रेक म्हणजेच काही तासात तब्बल 102 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। इतरांनाही रक्तदान करण्यास प्रेरणा निर्माण करणारे पाहूया हे रक्तदान विशेष वृत्त। देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे। भेटीला हे आभाळ आले एक जुटीने भेटल राने तुफान आले काळा भुईच्या भेटीला। भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अश्लेष शिवाजीराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली यमराज ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष अशोक मम्माळे यांनी या अभूतपूर्व रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिराचं आयोजन उमरगा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केले होते। यावेळी अश्लेष भैया मोरे मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर, यमराज ग्रुपचे अध्यक्ष अशोक मम्माळे, उपाध्यक्ष रायप्पा खवडे, सचिव नितीन कुकुर्डे यांच्यासह संतोष कलशेट्टी, गणेश सूर्यवंशी, मुसा पटेल, मनोज जमादार, विनोद जाधव, दामोदर सास्तुरे, उमाजी मंडले, नामदेव मंडले, संदीप बनसोडे, सुनील भोसले, फुलचंद एम्पळे, प्रकाश मंडले, विठ्ठल मिलगिरे, प्रचार प्रमुख मारुती होगारडे, तसेच उमेश उमापुरे आदींनी विशेष परिश्रम घेतले। आमचे नेते युवक सम्राट माननीय श्री अश्लेष भैया मोरे यांच्या नेतृत्वाने जी आज ही युवा पिढीची बळी निर्माण झालेली आहे। समाजकार्य असून सामाजिक भान काय असतं हे या ठिकाणी आज या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हे सर्व युवकांनी करून दाखवलेलं आहे। अश्लेष भैया मोरे असे सामाजिक कार्य नेहमीच करत आलेत, नेहमीच करत असतात आणि कोरोना अजूनही संपलेला नाही आणि आम्हाला माहिती आहे की कोरोनामध्ये रक्ताची खूप गरज पडते किंवा दुसरं काही असो रक्ताचं तुटवडा आहे ते आम्हाला सर्वांना जाणीव आहे या गोष्टीची। त्यानिमित्तानं रक्तदान शिबिराचं भव्य असं रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी झालेलं आहे। मला अभिमान आहे की मी अश्लेषभाई मोरे मित्र मंडळाचा अध्यक्ष आहे, त्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सामाजिक कार्य करत आलो। बहिणी आम्हाला पहिल्यापासून सांगत आले की राजकारण करू नका, सामाजिक कार्य करा, समाज कार्य करा, गोरगरिबांना मदत करा, अनाथ मुलांना मदत करा, सर्व गोष्टी या ठिकाणी बहिणी आम्हाला पहिल्यापासून सांगत आले, त्या गोष्टीचा मला या ठिकाणी अभिमान आहे। आणि असंच नेहमी सर्व युवा शक्तीने काम करत राहावं, युवा पिढीने काम करत राहावं हीच माझी सर्वांना। तर आपल्या ग्रुपमधील सदस्य मनोज जमादार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जोपासत समाज कार्यात एक रेकॉर्ड ब्रेक रक्तदान करत यमराज ग्रुपने जिल्ह्यात वेगळीच ओळख निर्माण केली आहे। आमचे लाडके बंधू मनोज भाऊ जमादार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आमचे युवा नेते, आमचे आदरस्तंभ, आमचे मार्गदर्शक अश्लेष भैया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यमराज ग्रुप महाराष्ट्र राज्य मार्गदर्शनाखाली भव्य असं रक्तदान शिबिर ठेवण्यात आलं। वेळोवेळी सामाजिक कार्य करायचं, वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जोपासत समाज कार्य करण्याचं हाच आमचा ध्येय, हाच आमचा संकल्प।
रक्ताचा तुटवडा खूप पडलेला आहे. शिबिर केलेलं आहे आणि पहिलं 101 टार्गेट होतं रक्ताचं. आज आम्ही हे टार्गेट यमराज मुख्यमंत्रीने आम्ही टार्गेटाचं या रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिरात शिबिराचे आयोजक आणि सर्व रक्तदात्यांना गरुड झेप फाउंडेशन तर्फे गणेश भरुड यांनी सत्कार करत शांतीदूत परिवाराच्या वतीने सन्मानपत्र देत भावी सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान भव्य शिबिर ठेवलेलं आहे. देशामध्ये सध्या रक्ताची तुटवडा बसू लागल्यामुळे यमराज ग्रुपच्या माध्यमातून यमराज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अशोक मोमाळे व आमचे मार्गदर्शक अखिलेश भैया मोरे यांच्या नेतृत्वाखाली उमरग्यामध्ये 101 या वर्षाचं रक्तदान रेकॉर्ड होतं. 101 पुढे जाऊन जास्तीत जास्त जसं आम्हाला रक्त देता येईल आम्ही यानंतरही यमराज ग्रुपच्या माध्यमातून आम्ही शुभेच्छा देऊन जनतेला व लोकांना मदत कसं करता येईल हे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, उस्मानाबाद.